काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राजकारणातून निवृत्तीचे स्पष्ट संकेत दिलेत. रायपूरच्या काँग्रेस अधिवेशनामध्ये सोनिया गांधी निवृत्तीबाबत सुतोवाच करताना दिसल्या. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली 2004 आणि 2009 निवडणुकीत मिळवलेल्या यशाबद्दल त्या समाधानी असल्याचं म्हणाल्या. भारत जोडो यात्रेच्या यशस्वी सांगतेसोबतच राजकारणातून निवृत्त व्हावंसं वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं. भारत जोडो यात्रेतून भारतीय जनतेला शांतता, समानता आणि सौहार्द हवं असल्याचं प्रतीत झाल्याचं निरीक्षण त्यांनी नोंदवलंय. सोनिया गांधींनी निवृत्तीचे संकेत देतानाच भारत जोडोचं कौतुक करून राहुल गांधी हेच काँग्रेसचं नेतृत्व करतील असं अप्रत्यक्षरित्या सांगण्याचा प्रयत्न केला. Our victories in 2004 and 2009, along with the able leadership of Dr. Manmohan Singh ji, gave me personal satisfaction. But what gratifies me most is that my innings could conclude with the Bharat Jodo Yatra. The Yatra has come as a turning point. It has proved that the people of India overwhelmingly want harmony, tolerance, and equality.